स्वप्नाली स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही परिस्थिती आहे कोल्हापुरातील गंगावेश हून शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची। या रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारक आणि स्थायिक रहिवाशांना याचा नाहक त्रास होत आहे। हे खड्डे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिसत नसतील का असा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशांना वाहनधारकांना पडला आहे। या रस्त्याची समस्या मार्गी लागण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही का? एखाद्याचा जीव जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिकातून होत आहेत। या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे आणि या रस्त्याची चाळण कशी झाली आहे पाहूया स्पीड न्यूज लाइव 24 चा हा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर शहरात सध्या अनेक रस्ते खराब आहेत, रस्त्यात खड्डे पडले आहेत। बऱ्याच दिवसांपासून ही समस्या कायम आहे, तरी देखील रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याचं दिसतंय। याआधीही रस्ता अनेक वेळा दुरुस्त करण्यात आलाय, मात्र काही दिवसातच रस्ता पुन्हा खराब होत असल्याचा अनुभव आहे। खराब रस्त्यांचे शहर अशीच कोल्हापूरची आता ओळख होऊ पाहते आहे। गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी वाहनधारकांची गर्दी असते। राधानगरी गगनबावडा येथून आलेली वाहने रत्नागिरीकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो। शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, रंकाळा परिसरातील एखादा व्यक्ती मृत झाला तर पंचगंगा स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हाच रस्ता उपयोगाचा आहे। गंगावेश ते शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शासकीय रुग्णालयही आहे, आजूबाजूला रहिवाशी वस्ती आहे, यामुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो। हा रोड तसा बरेच वर्ष इथं राहिलेला आहे, कारण याची कारण म्हणजे एक मेन ड्रेनेज लाईन जी आहे मध्याची ती व्हायची आहे अशी कारणं सांगतात, कारण ह्या घुरीचा भयंकर लोकांना भागातला त्रास होतो आणि थोड्याफार म्हणजे आता एक काय झालेलं आहे, ह्या रोडला दोन्ही साईडनं ट्रॅफिक होतं। ते गेल्या एक महिन्यापासून इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण करून काही करून हा रोड वन वे केलेला आहे, त्यामुळे थोडंफार जे ट्रॅफिक तुंबत होतं हे होतं ते कमी झालेलं आहे। त्यामुळे धुऱ्याचं थोडंफार हे आहे, पॅचवरचं कुठंतरी काम केलेलं आहे, फक्त एक ड्रेनेजची महत्त्वाची लाईन काहीतरी व्हायची आहे हे कारण सांगतात, त्यामुळे हे रस्त्याचं काम थांबलं आहे असं आम्हाला तरी सांगण्यात येईल आणि लवकरात लवकर रस्ता करावा अशी आमच्या भागातल्या नागरिकांची बऱ्याच जणांची इच्छा आहे। आणि इथं काय आहे, समज पंचगंगा हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आहे, तिथं लहान मुलं असतात, धुऱ्याचा नाही म्हटलं तरी तिथं थोडाफार त्रास त्यांना पण होत असणार, या प्रशासनानं जरा त्याचं गांभीर्य घ्यावं। गेल्या काही महिन्यापासून हा रस्ता पूर्णतः खराब झालाय। सध्या महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत आहे, गल्लीबोळातील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे, मग हा रस्ता खराब होऊनही त्याकडे दुर्लक्ष कशासाठी? या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही? खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे, नागरिकांना जीव मुठीत ठेवूनच वाहन चालवावं लागतंय। केबल ओढण्यासाठी या रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे, हे काम पूर्ण झाले असूनही रस्ता मात्र खराबच आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ता पुन्हा खराब होणार नाही त्या दृष्टीने नियोजन करून रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकातून होते आहे। परिसरातील लोकप्रतिनिधी करतात तरी काय, त्यांची जबाबदारी नाही का? प्रसंगी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना आता आंदोलन उभे करावे लागते की काय, असेही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहेत। गंगावेश किंवा शिवाजीपूर हा रोड बरेच दिवस झाले रिपेरिंग केलेलं नाही, हां, परत यात खड्ड उकरून ठेवलेलं आहे, डांबरीकरण नाही, इतक्या रहिवाशांना धुळीचा त्रास होतो। याकडं शासन लक्ष बी देणार, महानगरपालिका बी लक्ष देणार। या आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।